नमस्कार. आपले सर्वांचे शासकीय कर्मचारी सेवार्थ या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तसेच प्रमोदपुरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचं जे मार्गदर्शन आहे हे शिक्षकांकरिता आहे. यामध्ये ज्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी किंवा चटोपाध्याय लागलेला आहे यांच्याकरिता हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने पाहणार आहोत की त्यांचं जी वेतनवाढ त्यांना देय आहे किंवा नाही, कारण की मला बरेचसे लोकांकडनं पेपिकेशनचे फॉर्म मिळालेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, एखाद्याला जर वरिष्ठ वेतनश्रेणी वाढ ऑगस्ट 2016 मिळाली तर त्यांनी काय केलं, तिथे एक वेतनश्रेणी लावून त्यांचं पेपिकेशन केलेलं आहे. आपल्याला 7व्या वेतन आयोगामध्ये एक वेतनवाढ देण्याबाबतचा सध्या तरी निर्णय आलेला नाही आहे. जेव्हा येईल त्यानंतर वेगळं होईल. आपल्याला आजच्या तारखेत 6व्या वेतन आयोगानुसार कारवाई करायची आहे. या ठिकाणी आपण उदाहरणासह पाहून घेऊ तर त्याप्रमाणे आपल्याला सर्व पाहावं लागेल. आता हे बघा, आता एक्सेलची सीट ओपन केली. त्याच्यामध्ये हे बारीक करून टाकतो. आता एक शिक्षक आहे, त्या शिक्षकांचा इथे ग्रेड पे जो आहे 96, तर यांच्या इथं एक उदाहरण घेऊ आपण. 92-60 तर यांच्या बाबतीत दाखवत आहे 1-7 विकल्प घ्यायचा. तर 1-7 विकल्प घ्यायचा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 1-7 विकल्प कसा घ्यायचा याबाबत मी पूर्ण माहिती दिलेली आहे. आता यांना 92-60 आलेला आहे, 28 आलेला आहे. तर आता पुढचा जो वेतन आहे यांचा 96-30 घेऊया. इथे 96-30 आणि इथे करायचं 1-1-17 1-1-17 96-30-28 याप्रमाणे यांचं पेपिशन आता कसं होते पाहूया आपण शिक्षकांच्या बाबतीत. आता हे S10 आले 5व्या लेवलला. आधीचं जर बेसिक घेतलं असतं 92-30 तर हे S3 आले असते. आता S5 आले, त्यांना एक वेतनवाढ 1000 रुपयाचा फायदा होत आहे. आता 31,945 हे 32,900 आले. आता 32,900 आल्यानंतर आता बघा आपण इथे कसं वेगवेगळ्या प्रकारे सर्व आपण केलेलं आहे तर कसं येईल आता याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो. प्रथम आपण काय करायचं, अनहेड सेल करायचं, म्हणजे हे सर्व जेवढे काही असेल ते अनहेड होईल. आता याच्यात दोन पार्ट केलेले आहे आपण. जर त्या व्यक्तीचं प्रमोशनच झालं नसेल, वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाली नसेल, काहीच फायदा म्हणजे झाला नसेल, 1 जानेवारी 2016 तर आजच्या तारखेपर्यंत जर त्यांना काहीच झालं नसेल, म्हणजे वेतनवाढ वगैरे काही प्रकार नसेल, प्लेन असेल, तर या ठिकाणी फक्त काय करायचं आपण, याला फक्त 19 करायचं, बस बाकी काही नाही. 19 करायचं, खाली यायचं, खाली येऊन सिम्पल विदाऊट एनी इफेक्ट याला क्लिक करायचं. हे केल्यानंतर हा प्रोसेस करेल पूर्ण. आता बघा यांचं 32,900 आलेलं होतं. 1 जुलै 2016 33,900, 1 जुलै 2017 34,900 आणि 1 जुलै 2018 35,900 होत आहे. आता ह्या व्यक्तीचा जर विकल्प स्वीकारला नसता ऑफिसनी तर काय झालं असतं, यांचा पहिला जो ग्रेड पे होता हा होता 92-60. आता 92-60 असता यांचा तर काय झालं असतं, इथं 33,900 आलं होतं. ॲक्च्युली इकडे किती आले होते, 34,900. तर हा 1000 रुपयाचा फायदा होत आहे. तर त्यासाठी आपल्याला यांना जो आहे 96-30 हाच द्यायचा आहे. आता इथे आलो, 35,900 आलं, बरोबर झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, यांना प्रमोशन झालेलं आहे ते इथं अनहाईट करायचं. आता प्रमोशन असं समजू का 2016 झालेलं आहे, 28-42 आलेलं आहे. इथं ग्रेड पे चेंज करायचा, बाकी काहीच नाही करायचं. आता 28-42 आलं. आता दोन प्रकार केलेले आहे आपण इथे. एक आहे 1-1-16 ते 30-6-16
आणि दुसरं आहे 1/7/16 ते 31/12/16. तर आपल्याला पहिले पाहायचं का यांचं कधी झालं, म्हणजे इथं दोन्ही आपल्याला ऑप्शन आहे. आपण म्हटलं यांचं 5व्या महिन्यात झालं तर कसं होईल, आणि यांनी म्हटलं का 8व्या महिन्यात झालं तर कसं होईल, दोन्ही आहे. तर आपण 1/1/16 क्लिक करूया. 1/1/16 क्लिक केली, बघा यांनी कॅल्क्युलेशन केलं, बघा आता 32,900 आले होते. आता यांचं 5व्या महिन्यात समजा यांना वरिष्ठ वेतन श्रेणी वाढ मिळाली. आता इथं आपण टाकू 5/5/2016 रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी वाढ चट्टोपाध्याय आयोग, जे लागू असेल ते तेवढं ठेवायचं, बाकी कापून घ्यायचं. वेतन वाढ झाली असून दिनांक 1/7/2016 वेतन निश्चिती करण्याबाबतचा विकल्प दिला असल्याने वरिष्ठ वेतन श्रेणीचा पुढील टप्पा आता काय होईल, S10 होते, S13 आले 35 आले 35,400 बरोबर आहे. आता इथे आपण काय करू, यांचं थोडं बेसिक वाढू, म्हणजे इथे कन्फ्युज नाही होणार, कारण 35 म्हणजे हा जर पहिला टप्पा जर इथंच आला आहे 35, तर यांना ह्याच तारखेला घ्यायचं आहे. कारण की बघा यांना काय लागलं, एक इन्क्रीमेंट लागलं असतं तरी हे 33 वर्ष आले असते, तर यांना जो फायदा आहे डायरेक्टच होत आहे. तर या केसमध्ये आपण आता इथं बेसिक थोडं वाढूया, याला करू 15,500 ठीक आहे, याच्याप्रमाणे आपण केलेलं आहे. आता बघा S10 हे 48,200 फिक्स झाले. नंतर यांना एक आपण 5/5 एक वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली म्हणून त्यांना 4,900, म्हणजे इथला नंतरचा पुढचा जो टप्पा आहे S13 लेवलला इथे घेतला. आता काय केलं, परत 18व्या लेवलहून यांना 19 लेवल आली, म्हणजे एक नियमित वेतनवाढ दिली आपण, यांनी जुलैचा विकल्प दिला. आणि त्यानंतर काय झालं, का यांची पदोन्नती जी झाली होती आधी त्याच्यानुसार काय केलं, यांना ह्या अमाऊंटला 49,600 1 जुलैच्या वेतनवाढीनंतर यांना इथे बसवले S13, तर हे आले 50,500. 50,500 हे झालं यांचं 5/5/2000 जे आपण विकल्प दिला होता 1/7, तर 1/7 इन्क्रीमेंट आलं आणि हे वेतन श्रेणी इथं इन्क्रीमेंट मिळालेलं नाही याच्यावर, म्हणजे 1/10 वेतनवाढ झाली. नंतर जुलैला 52,000 आलं आणि जुलै 2018 53,000 आलं. आता ह्याच केसमध्ये असं बघूया का यांचं 8व्या महिन्यात झालं असतं, तर काय करू, पहिले रो अनहाईट करायचे, हे जसच्या तसंच राहील 16. आता इथे क्लिक करूया आपण, आता येईल लक्षात येईल आपल्याला, बघा 48,200 आलेले, यांना 1 जुलैची नियमित वेतनवाढ भेटली S10 19व्या लेवलला 49,600 इथपर्यंत ठीक आहे. आता काय आलं यांना 5/9/2016 काय आलं, वरिष्ठ वेतन श्रेणी झाली, त्याच्यामुळे काय केलं डायरेक्ट इथून हे अमाऊंट बघितले आपण, S13 आलो यांना 42 आणि 50,500 यांना इथे फिक्स केलं, पुढची 52,000 आणि पुढची 53,600 याप्रमाणे यांचं झालं. आता बघूया काही एक वर्ष बदललं आता पुढचं, तर हे वर्ष बदललं, आता इथे वर्ष बदलायचं फक्त, बाकी काही नाही, फार सोपं करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, काही जास्त मेहनत घ्यायची नाही, याच्याप्रमाणे आपण तयार करायचं आणि जे गव्हर्नमेंटचं जे सॉफ्टवेअर देईल त्याच्याप्रमाणे याचं तयार करायचं आणि त्याची माहिती तिथं टाकायची. आता इथे आलो आपण, आता इथे पण असंच 1 जानेवारी 2017 पाहूया, झालं यांनी प्रोसेसिंग केली 48,200 49,600. आता काय झालं यांना तिथंच जसं आपण 5/5 लिहिलं होतं तसंच 5/5/17 यांना मिळाली, 50,500 आले. त्यानंतर जुलैला एक वेतनवाढ, याच्यावर एक वेतनवाढ मिळाली S10 नाही काहीतरी समथिंग रॉंग काहीतरी चुकलं आहे एक सेकंड. हां बरोबर, काही चुकलं नाही माझं सांगताना, ह्याला बरोबर होतं. S10 आलं आपण, हे 17 चलतं, 17 यांनी काय केलं, S13 13वी लेवल दिली 50,500. आता ही दिल्यानंतर काय होतं यांना 19 लेवलहून हे 20 येईल आणि 20 आल्यानंतर 1 जुलैचं 17 S51 एक इथं हाईट झालेलं आहे
चुकलं आहे तुझे. हां हेच हे झालं होतं याच्यात, हे माझ्याकडनं हाईट झालं होतं. हाईट माफ करा, एक करेक्शन करून गेले तो. हां 51,000 आले. त्याच्यानंतर यांना एक वेतन श्रेणी वाढ मिळाली. वेतन श्रेणीमध्ये त्यांना वाढ म्हणजे त्यांना तिथे टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे S13 आले हे 14व्या लेवलला 52,000, म्हणजे 51 52 आले. 52 हे यांचं 17 1 जुलैचं वेतन झालं. नंतर 1 जुलै 18 53,000 येईल. एवढं एक इन्सर्टचं जर समजा चुकून हे टाकलं गेलं असेल तर हे एवढं एक इन्सर्ट आपल्याला 2017 काढावं लागेल. ठीक आहे, मी करून टाकतो तेवढं. आता हे एक झालं, परत अनहायड्रो करतो. आता यांना प्रमोशन 8व्या महिन्यात झालं असं समजूया. तर 8व्या महिन्याचं कॅल्क्युलेशन कसं येईल, हे 8व्याचं सारखं केलं गेलं. ते 1 जानेवारी, 1 जुलै 2016 49,600, 1 जुलै 2017 51,100. आता 8व्या महिन्यात 5/8/2017 S13 14व्या लेवलला आले 52,000, आणि 1 जुलै 2018 नियमित वेतनवाढ मिळालं 53,600. याप्रमाणे यांची कारवाई झाली. आता बघूया आपण 2018 जर झालं असतं तर काय झालं असतं. एकच घेऊन सांगतो, एकच एक उदाहरण म्हणजे आपल्या पूर्ण लक्षात येईल. इथे आलो, परत 1/1/18 क्लिक केला. जानेवारीचा आला, जुलै 2016 आला, जुलै 2017 आला. आता काय झालं, एक हे परत 5/5/2018 यांना वरिष्ठ वेतन श्रेणी वाढ मिळाली, चट्टोपाध्याय मिळाला 12 वर्षांनी 24 वर्षांनी जे असेल नियमाप्रमाणे. आता इथून आलं हे 51,000, हे पुढच्या लेवलमध्ये S13 52,000 फिक्स झाले. यांना 52,000 म्हणणे पगार सुरू झाला. परत 1 जुलैला यांना नियमित वेतनवाढ मिळाली 52,600. 52,600 नंतर एक चट्टोपाध्यायाचा जो स्तर आहे त्या स्तरामध्ये यांना 53,600 देऊन नेलेलं आहे. याप्रमाणे यांची कारवाई झालेली आहे. इथं आपल्याला समजलं असेल. आता अनहायड्रो करतो, परत आपण आता 1/7 येऊया. 1/7 48,200, जुलै 2016 49,600, 51,100, 52,600, आणि 52,600 जाते 53,600. 1,000 रुपयाचा फायदा इथे हे. याप्रमाणे आपल्याला हे फार सोपं करून इथपर्यंत आणलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण हे पाहून घ्यायचं, याप्रमाणे करायचं आणि सर्व व्यवस्थिशीर होऊन जाईल. आणि याप्रमाणे सर्व आपल्याला हे लक्षात आलं असेल का बा वरिष्ठ वेतन श्रेणी चट्टोपाध्याय याला एक वेतनवाढ नाही आहे. आणि आता पहिल्यांदा आपण जसं दाखवलं होतं एक केसमध्ये, समजा आता जेव्हा ज्यांचं बेसिक सुरुवातीला समजा आहे 9,000 असेल समजा, तर यांच्या बाबतीत जर समजा यांचा विकल्प 16 असेल, 16 यांचं प्रमोशन झालं असेल 1 तारखेला, तर इथे एवढं बघून घ्यायचं का हे 31,000 जर व्यक्ती आहे हा, आणि 5 तारखेला त्यांचं प्रमोशन झालं तर त्यांनी 35,000 सरळ बसायचं. म्हणजे 31,000 31,000 32 32 33 आले तर तुमचं 35,400 येणारच नाही. तर या ठिकाणी आपल्याला ह्याच तारखेला प्रमोशन घ्यायचं आहे. आणि एका ठिकाणी असं वाचण्यात आलं माझ्या विकल्पाच्या बाबतीत, आतापर्यंत नव्हतं परंतु ह्या वेतन आयोगानं असं म्हटलेलं आहे का जर तुम्हाला पदोन्नती झाली असेल तर पदोन्नतीचा पण विकल्प द्या. म्हणजे कसा, ज्या तारखेला पदोन्नती पाहिजे त्या तारखेचा पण विकल्प द्या. तर ह्यावेळेस ह्या वेतन आयोगामध्ये थोडं वेगळं वाटलं. पण आता आपण काय करायचं, त्यांनी जर म्हटलं आहे तर काय करायचं, ज्या तारखेला झाली 5/5/16 तर अशा केसमध्ये 5/5/16 यांनी विकल्प देऊन द्यायचा किंवा माझी वेतन ज्या तारखेला प्रमोशन झालं त्याच तारखेला पदोन्नती करण्यात यावी, त्याप्रमाणे करायचं. आणि हे जर एवढं केलं तर आपल्याला काही अडचण येणार नाही असं वाटते. आणि याच्यामुळे शिक्षकांचे सर्व समाधान झाले असेल असं मला वाटते. 2 व्हिडिओमध्ये भरपूर सांगितलेलं आहे शिक्षकांबद्दल. आणि आपण व्हॉट्सॲपवर टाकत आहात तर हे सर्व तुमचे माहिती तयार करून त्याच्याप्रमाणे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोच. आपण ब्लॉगस्पॉटवर
सरांचे प्रश्न आला, नमस्कार माझे एक प्रश्न चालू आहे, प्रश्न मान आहे, ठीक आहे सर आपलं नंतर सांगतो. याच्यात पे पिक्चरमध्ये जायचं आणि पे पिक्चरमध्ये आता जे वरवर टाकेल आता याचे इथे टाकण्यात दिले, या ठिकाणी टाकतोय पे फिक्सेशन डाटाच्या खाली. तर याचा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओचे लिंक पण इथे देतो आणि एक्सेलची फाईल पण या ठिकाणी टाकतो. त्याप्रमाणे आपण आपलं करा वेतन निश्चिती करून घ्यावी आणि आपल्याला हे पूर्ण समजलं असं गृहीत धरतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ, आता पुढे काय समस्या आपण घेऊन येतात त्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सेवेत हजर होईल. आणि आपण माझ्या ब्लॉगला भरपूर भेट देत आहे, भरपूर प्रमाणात प्रश्न येत आहे, तर प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. मला काही एवढं पूर्ण नॉलेज नाही आहे, पण जेवढं मिळते काही माझे सहकारी आहे त्यांच्याकडून घेतो, काही अधिकारी आहे अधिकाऱ्यांना विचारतो, ट्रेझरीवाले अधिकारी आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते. सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आपणापर्यंत प्रत्येक गोष्ट आणण्याचा प्रयत्न करतो. भरपूर काही आपल्याला सांगायची इच्छा आहे, पुढे पुढे हळूहळू सांगत जाऊ, जसं जसं होईल त्याप्रमाणे. आता लोकांचा मेसेज पण आलेला आहे, सरांची मेसेज पण, बरं ठीक. तर आपण भरपूर प्रतिसाद देत आहे, तर मी पण माझं असं कार्य आपली ही ईश्वरी सेवा म्हणूनच मी कार्य करत आहो. मला काही आपल्याकडून अपेक्षा काही नाही आहे, फक्त तुमच्याकडून मला एक अपेक्षा आहे का, आपण शिक्षक लोक आहात तर आपण विद्यार्थ्यांना शिकवताना कमीत कमी 10 विद्यार्थ्यांना व आपले ते मुलंच आहे असं समजून जर तुम्ही शिकवाल तर मला फार आनंद होईल. आपण तसेच करत आहात, कारण की आपलं सर्व विद्यार्थ्यांना आपण आपले मुलं मुली समजता. परंतु एक अजून एक माझी आग्रहाची विनंती आहे की जे विद्यार्थी आहे ते आपलेच आहे असं समजून आपण जिव्हाळ्याने जर केलं तर आपलं त्या विद्यार्थ्यांच्या मनावर शेवटपर्यंत प्रतिबिंब ठसेल. आपल्याला जुन्या काळचं आठवते का बाई, आजही म्हटलं तर सांगते की चौथ्या वर्गात आम्हाला हे सर होते, आता नाही. आता मला जरी विचारलं माझ्या चौथ्या म्हणजे सरांचं नाव काय आहे तर मला थोडा विचार करावा लागते. तर पहिले जे घनिष्ठता व्हायची, आता म्हणा प्रत्येकाच्या बदले होते 3-3 वर्षांनी 6-6 वर्षांनी, तर आपण असं करू शकत नाही. परंतु तरी आपलं नाव हो किंवा नाही हो याच्याबद्दल आपल्याला काही करायचं नाही, परंतु एक प्रामाणिक शिक्षक म्हणून आपण जगण्याचा आपण प्रयत्न करीत आहात. त्याबद्दल आपल्याला ईश्वर आशीर्वाद देऊ आणि मी पण ईश्वराची सेवा म्हणूनच आपल्यासमोर येत राहू, याचे पण मला ईश्वराने सद्बुद्धी देऊ. एवढे बोलून आजचा हा व्हिडिओ संपवतो. आपण मला ऐकता त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.